नाशिक महानगरपालिका पोटनिवडणुका प्रभाग क्रमांक 22 मध्ये सारिका कीर यांनी नाशिक रोड ब्लॉक काँग्रेसच्या वतीने अर्ज दाखल केलाय. यावेळी उपस्थित ब्लॉक अध्यक्ष दिनेश निकाळे, कुसुम चव्हाण, जावेद पठाण, अमित नगरकर, कलावती गायकवाड, अरुण आहेर, मोबीन पठाण, आत्मज शेख, मंगेश बनसोडे, ज्ञानेश्वर चव्हाण, कामिल इनामदार, जितेंद्र बराटे, अमित अरिंगळे, सुहास गांगुर्डे, टोफिक खान यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी ब्लॉक अध्यक्ष दिनेश निकाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज या प्रभाग क्रमांक 22 मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने सारिका अशोक कीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाशिक ब्लॉक काँग्रेसतर्फे महाविकास आघाडीमध्ये कालपर्यंत आम्हाला कुठल्याही चर्चेत अथवा कुठल्याही नेत्यांनी किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी नाही आमच्या शहराध्यक्षांची चर्चा केली, प्रदेश पदाधिकाऱ्यांची चर्चा केली, नाही आमच्या नाशिक रोड ब्लॉक स्तरावरती कोणत्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. 11 ऑगस्टला वेळेवरती यांनी महाविकास आघाडीचा जो पैतरा घेतला त्यामध्ये आघाडी खऱ्या अर्थाने कोणाची होती, कोणाचे नेते अजून शाश्वत नाही. काँग्रेस पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तर्फे आम्ही हिचा सारिका कीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि यानंतर बघून चर्चा केली. वरिष्ठ नेत्यांशी, शहराध्यक्षांशी आम्ही चर्चा करून ती माझ्यापर्यंत आम्ही एव्ही फॉर्म मागण्याचा प्रयत्न करीत आहोत शहराध्यक्षांकडनं, किंवा आपल्याला काँग्रेस पक्षाचा उमेदवारी फॉर्म आपण द्यावा आणि तो महानगरपालिकेत सबमिट करतो. आणि माघारीच्या वेळेस त्या 3 दिवसामध्ये घडलेल्या प्रक्रियेमध्ये जो काय निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ, पण ब्लॉक काँग्रेसतर्फे तिच्या उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केला. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक रोड.